रंग माझा वेगळा या मालिकेच्या 7 मेच्या भागामध्ये श्वेताने तो कॅमेरा लपवून ठेवण्यासाठी एका बॅगमध्ये ठेवलेला असतो आणि बॅग पलंगावर ठेवली असते. पण तीच बॅग घेऊन आदित्य त्याच्यामध्ये दीपासाठी गिफ्ट टाकतो आणि ती बॅग घेऊन ऑफिसला येतो. ऑफिसला आल्यावरती ती बॅग दीपाच्या हवाली केली जाते. त्या बॅगेमध्ये दीपासाठी गिफ्ट आणि त्याच्यामध्ये कॅमेरासुद्धा असतो. आता तो कॅमेरा दीपाच्या हाती लागलेला असतो. आता मात्र श्वेताची घाबरगुंडी उडते, कारण त्या कॅमेऱ्यामध्ये कार्तिकने सत्य सांगितलेलं असतं आणि ते जर दीपाला कळलं तर मात्र आता चौघांची फॅमिली एकत्र येणार हे श्वेताला समजतं आणि श्वेता घाबरते. त्याच वेळेला दोन्ही मुली आपल्या आईवडिलांना घेऊन मंदिरात येतात आणि दीपाला मात्र संशय येतो की त्यांनी हे मुद्दाम केलं आहे.